आणि म्हणून तिकीट मिळालं न मिळालं याबाबत नाही मी त्या ठिकाणी नाराज होणारा कार्यकर्ता नाही, परंतु तिकीट देत असताना कुणाला, भगीरथ भालके तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता नसेल, परंतु कोणत्या पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्या प्रमुखाला तुम्ही त्या ठिकाणी विचारात विश्वासात घेतलं? आदरणीय जयंत पाटील साहेबांचा संपर्क त्या ठिकाणी वेळोवेळी होत होता आणि मी त्यांना देखील भेटून ह्यातल्या भावना असतील सगळ्या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांना देखील सांगितलं की साहेब अशा पद्धतीचा जर अन्याय होत असेल तर जनभावनेचा आदर करूनच मला निर्णय घ्यावा लागेल, वैयक्तिक एकटा भगीरथ भालके इतर प्रमुख नाही, तर लोक सांगतील त्या पद्धतीनं की त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी 24 तास त्या ठिकाणी शेतीसाठी लाईट फ्री आहे, पाणीपट्टी कोणती शेतकऱ्यांसाठी आकारली जात नाही, एखाद्या हंगामामध्ये शेतकऱ्याला लागवडीसाठी 1 रुपयाची मदत सरकार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करतंय, आगामी काळात मोठ्या ताकदीनं हा पक्ष शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी महाराष्ट्रात उतरेल आणि म्हणून महाराष्ट्रात 2024 हा पक्ष जसं ज्या पद्धतीनं 2009 रिडॉलोस त्या ठिकाणी सरकारच्या महत्त्वाच्या भूमिकेत होता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाच्या भूमिकेत किंग मेकर म्हणून हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात. देहू आणि आळंदीमधून संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या ह्या पंढरीची वाट चालत आहेत, पंढरपूरकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणाचा केंद्रबिंदू सुद्धा पंढरपूर झालाय, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हे KCR यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके माझ्यासोबत आहेत, त्यांनीच हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच ते प्रवेश करतील. तुम्हाला राष्ट्रवादी सोडून KCR यांच्या पक्षामध्ये जावं लागतंय, ही वेळ तुमच्यावर कोणी आणली? ही खरं तर पक्षानेच त्या ठिकाणी वेळ आणली, कारण माझ्या वडिलांनी 2009, 2014 आणि 2019 पहिले 9 रेडॉलोस 14 काँग्रेस आणि 19 अधिकृत राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली आणि तिन्ही वेळेला जनता हाच माझा पक्ष म्हणून या दोन्ही तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना इथल्या मायबाप जनतेने देखील भारतनाना भालके हाच आमचा पक्ष म्हणून आशीर्वाद देण्याची भूमिका बजावली आणि मले 2009 आणि 2014 वेगळ्या पक्षात जरी असलो तरी निष्ठा प्रेम त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख आदरणीय पवारसाहेबांच्यावरती माझ्या वडिलांची नितांत प्रेम श्रद्धा होती आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती श्रद्धा जपण्याची भूमिका पार पाडली आणि त्यांच्यानंतरसुद्धा माझ्यावरती या दुःखद प्रसंगात पोटनिवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली त्यावेळीसुद्धा माझ्या त्या ठिकाणी या दोन्ही तालुक्यातल्या मायबाप जयंतीने 1,05,717 मध्ये मायेची सावली नानांच्या नंतर धरण्याचं काम त्या ठिकाणी इथल्या जनतेने केलं, मात्र माझा 3600 मतांनी त्या दरम्यान पराभव झाला. पराभव स्वीकारून देखील मी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केल्यानंतर मी चेअरमन असलेल्या नानांच्या नंतर मी त्या ठिकाणी चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या बिलाच्यासाठी अडचणीसाठी मी त्या ठिकाणी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार म्हणून त्यांच्याकडं मदतीची मागणी केली, प्रत्येकाला भेटून त्या ठिकाणी हातपाय जोडून विनंती त्या ठिकाणी करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली, परंतु कायम आम्हाला दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या, कारण पक्षाच्या आमच्या वरिष्ठांनी ज्यावेळी माझ्या वडिलांची त्या ठिकाणी वडिलांचं क्षेत्र हरपल्यानंतर पक्षाने आधाराची वेळ त्या ठिकाणी पाठीशी उभं राहायची वेळ असताना आम्हाला त्या ठिकाणी दुय्यम वागणूक देत असताना ज्या साखर कारखान्याला मदत करणाऱ्या MSE बँकेच्या प्रमुखच त्या ठिकाणी सरकारचं ऐकलं जात नाहीत म्हणून अशा पद्धतीनं जर सांगितलं असतील तर ही मनाला कदाचित त्या ठिकाणी कदापि न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या बाबी घडत असताना सुद्धा आम्ही कुठंच त्या ठिकाणी या गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली नाही. नंतर पक्षप्रवेश झाला, पक्षप्रवेशाच्या बाबतीत सुद्धा आम्ही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागतच केलं, परंतु त्या दरम्यान तिथल्या निरीक्षक साहेब असतील किंवा पक्षप्रमुखांनी केलेले भाषण माझ्यावरती कुटुंबावरती केलेली टीका टिप्पणी नक्कीच आमच्या नानांच्यासोबत काम करणाऱ्या असंख्य प्रमुख वडीलधारी पदाधिकारी असतील सर्व तरुण सहकाऱ्यांना न पटणाऱ्या आणि म्हणून त्यांची संतना सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 1-1.5 महिना दिसून आली आणि म्हणून माझ्या वडिलांनी जनता हाच पक्ष म्हणून काम केलं आहे आणि म्हणून मीसुद्धा माझी तीच भूमिका पार पाडत असताना इथून पुढच्या काळात कोणत्या पद्धतीची कशाची भूमिका घ्यायची म्हणल्यानंतर इथल्या तमाम प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवार असेल आज पंढरपूरमधल्या तमाम पदाधिकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी माता भगिनींनी या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्यासाठी बहुजन समाजासाठी त्या ठिकाणी तरुणांसाठी काम करणाऱ्या
भारत राष्ट्र समिती जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय केसीआर साहेबांच्या त्या ठिकाणी नेतृत्वाखाली जाऊया ही जनभावना माझ्या पाठीशी त्या ठिकाणी होती. आणि या महिन्या दीड महिन्याच्या कालावधीत त्यांनी सुद्धा वेळोवेळी घेतली, कारण राज्यातल्या जरी नेतृत्वांना नेत्यांना त्या ठिकाणी आमच्याबद्दल दुय्यम वागणूक असली तरी बाहेरच्या राज्यातले मुख्यमंत्री असूनसुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघावरती या भागावरती अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक देणारा हा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विश्वासाला त्या ठिकाणी पात्र राहून मी परवा दिवशी जनभावतेचा आदर करून त्या दरम्यान BRS पार्टीत केसीआर साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करतो. भरत नानांनी अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीची साथ दिली, असं काय घडलं नेमकं की असं प्रमुख काय कारण आहे की तुम्हाला राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली आहे? नाही, तो प्रवेश सोहळा घेत असताना माझं त्या ठिकाणी हरकत असण्याचं काहीच कारण नाही, पण उमेदवारीचे संकेत आजपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जर आपण बघितलं तर कोणताही पक्ष घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच नाही, कोणत्याही पक्षात कोणत्याही नेत्याला त्या ठिकाणी प्रवेश देत असताना मग एखादा मंत्री असेल, एखादा खासदार असेल, आमदार असेल, या लोकांना प्रवेश दिल्यानंतर पक्षाची किंवा प्रमुखाची भूमिका काय असते की तुम्ही पक्षाचं काम करा, वेळ आल्यानंतर त्या दरम्यान उमेदवारीच्या बाबतीत सगळ्यांशी, कारण एकटा उमेदवार हा प्रमुख नसतोय, त्याच्या पाठीमागं काम करणारे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या भावना ओळखूनच निर्णय घेतला जातो. मात्र इथं तसं दिसून आलं नाही, पक्ष प्रवेशाच्याच दिवशी जर तुम्ही उमेदवाराची संकेत देत असाल तर ते देत असताना तुमच्यासाठी भगीरथ भालके महत्त्वाचा नव्हता, नसेलही, परंतु या पक्षाशी त्यांच्याशी काम करणारे या दोन तालुक्यात पिढ्यानपिढ्या काम करणारे पदाधिकारी आहेत, यांना मोजून 10 जणांना तरी तुम्ही विचारलं का? आणि कुणी विचारलं म्हणून सांगत असेल तर मी त्या ठिकाणी माझं बोलणं आहे ते मी माघारी घेतो. कुणालाही विश्वासात न घेता एवढं शेवटची भूमिका व्यक्त करत असतील तर ती मनाला वेदनादायी आणि असंख्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करून आणि जनभावनेनं लोकांचं जे म्हणणं आहे त्याच सगळ्या भावनेचा आदर करून मी या ठिकाणी हा निर्णय घेतो. तुम्हाला आगामी निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळणार नाही यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला असा तुमच्यावर आरोप केला जात आहे? नाही, तिकीट मिळणं अगर न मिळणं, माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लोक असतील तर मी त्या ठिकाणी अपक्षसुद्धा सामोरं जायला त्या ठिकाणी तयार आहे. महिलांनी ह्या मतदारसंघात विजय संपादित करत असताना त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सिद्धील तिकीट नाकारलं होतं 2009 त्यावेळी या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादांना त्या ठिकाणी रेडॉलोसमध्ये उभा राहून त्या ठिकाणी इथल्या जनतेच्या आशीर्वादानं 38,000 मताधिक्यानं विजय संपादन माझ्या वडिलांनी या मतदारसंघात केला होता. आणि म्हणून तिकीट मिळालं न मिळालं याबाबत नाही मी त्या ठिकाणी नाराज होणारा कार्यकर्ता नाही, परंतु तिकीट देत असताना कुणाला, भगीरथ भालके तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता, नसेल, परंतु कोणत्या पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्या प्रमुखाला तुम्ही त्या ठिकाणी विचारात विश्वासात घेतलं? आणि म्हणून विश्वासात घेऊन काम करणार नसाल, त्या ठिकाणी दुय्यम वागणूक देणार असाल तर नक्कीच त्या ठिकाणी आमचा भाग, आमचा या दोन तालुक्यातला मतदार मायबाप जनता ही स्वाभिमानी आहे, स्वाभिमानाला ठेच लागत असेल तर त्यांचा जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी मला देखील योग्य निर्णय घ्यावाच लागेल. तुम्हाला हे तुमची सुरुवात झाली आहे, म्हणजे तुम्ही KCR यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहात, राष्ट्रवादीच्या कुठल्या बड्या नेत्याचा, पवार साहेब असतील, अजितदादा असतील किंवा प्रांताध्यक्ष असतील, कोणाचा फोन आला? नाही, फक्त या दरम्यानच्या काळात प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांचा संपर्क त्या ठिकाणी वेळोवेळी होत होता आणि मी त्यांना देखील भेटून ह्यातल्या भावना असतील सगळ्या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांना देखील सांगितलं की साहेब अशा पद्धतीचा जर अन्याय होत असेल तर जनभावनेचा आदर करूनच मला निर्णय घ्यावा लागेल. वैयक्तिक एकटा भगीरथ भालके इथं प्रमुख नाही तर लोक सांगतील त्या पद्धतीनं भगीरथ भालके वाकांच्या सांगण्यानुसारच हा मी त्या ठिकाणी निर्णय. महाराष्ट्रातील एवढी शक्तिशाली पक्ष असून सुद्धा तुम्ही KCR यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताय? महाराष्ट्रातले शक्तिशाली पक्षाचं काम आपण बघितलंय, त्यांनी सांगितलेल्या योजना असतील शेतकऱ्यांच्या बाबतीत, बहुजन समाजातल्या बाबतीत, मी एक 4-5 तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलेल्या योजना की त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी 24 त्या ठिकाणी शेतीसाठी लाईट फ्री आहे, पाणीपट्टी कोणती शेतकऱ्यांसाठी आकारली जात नाही. एखाद्या हंगामामध्ये शेतकऱ्याला लागवडीसाठी एकरी 10,000 रुपयाची मदत
सरकार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करतंय. शेतकऱ्याच्या मुलीचं जरी लग्न असेल तर 7-12 आणि लग्नाची पत्रिका त्या शेतकऱ्यानं सरकारकडे दिल्यानंतर 1,01,116 रुपये ते सरकार जर त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती दिलं जात असेल, संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचा विमा उतरवून एखादा शेतकरी दुर्दैवी अपघाती मृत्यूमुखी पडला तर त्याच्या कुटुंबाला नॉमिनीला 10 दिवसाच्या आत 5 लाख रुपयाची मदत सरकार त्या दरम्यान करत असेल, किंवा शेती अवजारं साध्यातला साधा नांगरपासून जो आपल्या शेतीसाठी लागणारा ट्रॅक्टर असेल यासाठी फक्त 10% रक्कम शेतकऱ्यांनी भरायची, म्हणजे एका ट्रॅक्टरचं 5 लाख किंमत असेल तर 50,000 रुपये शेतकऱ्यांनी भरल्यानंतर 90% रक्कम सरकार भरतंय. मग आमच्या शेतकऱ्याला दुसरं काय पाहिजे? गेले कितीतरी वर्ष आमचा इथला महाराष्ट्रातला शेतकरी शेतकऱ्याची जात फक्त 8 तास दिवसा विजेची मागणी करतोय, कारण रात्री वीज सोडल्यानंतर शेतीला त्या ठिकाणी पाणी देत असताना, अनेकाला मोटर चालू करायला किंवा शेतीची दारं धरत असताना सर्पदंशासारख्या सुद्धा अनेक अपघाताला सामोरं जावं लागलं, मात्र 8 तास दिवसा लाईट मागून सुद्धा आमच्या शेतकऱ्याला मिळत नसेल. आणि ते एकीकडं ते राज्य 9 वर्षात 2014 ते राज्य अस्तित्वात आलं आणि 9 वर्षात जर एवढ्या योजना किंवा एवढ्या सुविधा शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी देत असेल तर नक्कीच इथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये क्रांती घडवण्याची वेळ आज आलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, KCR यांच्यासोबतचे तुमचे संबंध कसे आहेत आणि त्यांच्या संपर्कात तुम्ही कधीपासून आहेत? नाही, या घटना घडल्यानंतर राज्यातल्या मी सांगितलेल्या पद्धतीनं नेते मंडळींना या मतदारसंघावर जनभावनेचा जरी आदर नसला तरी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या ठिकाणी हा जनभावनेचा आधार आहे आणि म्हणून 288 मतदारसंघावरती बारकाईनं लक्ष ठेवून स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आगामी काळात मोठ्या ताकदीनं हा पक्ष शेतकऱ्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी महाराष्ट्रात उतरेल आणि म्हणून महाराष्ट्रात 2024 हा पक्ष जसं ज्या पद्धतीनं 2009 रिडॉलोस त्या ठिकाणी सरकारच्या महत्त्वाच्या भूमिकेत होता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाच्या भूमिकेत किंग मेकर म्हणून हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात 2024 तुम्हाला. पक्षप्रवेश कधी आहे तुमचा? परवा दिवशी त्या ठिकाणी सरकोलीला सकाळी 10 वाजता आदरणीय KCR साहेब, सर्व त्यांचे राज्यातलं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि आमच्या दोन्ही तालुक्यातले सर्व प्रमुख वडीलधारी पदाधिकारी, मायबाप जनता आणि पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत हा प्रवेश आहे. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तुमची परवानगी मारलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, नाकारलेली नाही. मी स्वतः कलेक्टर साहेबांची रात्री परवानगी मागितल्यानंतर 16 समितीचा त्यांनी त्या ठिकाणी परवानगी मागितली होती, आम्ही त्यांची देखील माऊली संस्थांच्या प्रमुखांशी संपर्क साधून ती परवानगी आणलेली आहे. हेलिकॉप्टरच्या त्या ठिकाणी हेलिपॅडची आम्ही मागणी करतोय, त्यात काय अडथळे येत आहेत ते सुद्धा दूर करून त्या ठिकाणी हा सोहळा पुष्पवृष्टीचा होईल, कारण मुख्यमंत्री KCR साहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्रातलं प्रशासन वारकऱ्यावरती या अनेक वर्षाच्या इतिहासात लाठी चालवत असेल तर मी पुष्पवृष्टी करून त्या ठिकाणी त्यांचा जो संदेश आहे किंवा त्यांचा वारकरी प्रती असणारा, या विठ्ठलाच्या प्रती असणारा त्या ठिकाणी जो अतिशय नम्रतेचा किंवा भावनिक त्या ठिकाणी संदेश आहे, नक्कीच इथून पुढच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ते महत्त्वाचं असेल. कारण मी एक छोटीशी विनंती त्यांना केली होती पहिल्या भेटीत की साहेब, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या श्रद्धेनं त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत आणि आपण देखील महाराष्ट्रात काम करणार आहे म्हटल्यानंतर या आमच्या पांडुरंगाचं ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी या. आणि ही विनंती केल्यानंतर महाराष्ट्रात नव या आजपर्यंतच्या इथल्या या पंढरीच्या इतिहासातली अशी गोष्ट आहे की एक मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार असेल दर्शनासाठी येतोय, ही इतिहासातली त्या ठिकाणी पहिलीच वेळ आहे आणि म्हणून ही आमच्यासाठी, आमच्या पंढरपूरकरासाठी, आमच्या मतदारसंघासाठी ही स्वाभिमानाची आणि मनाला आनंद देणारी ही गोष्ट. तुम्ही पंढरपूरचे आहात, 24 मुख्यमंत्री म्हणून कोणाला आमंत्रित करायला आवडेल? त्या दरम्यानच्या काळात जे पक्षप्रमुख त्या ठिकाणी निर्णय घेतील ती भूमिका आमची त्या ठिकाणी असणार आहे. नक्कीच. तर हे होते भगीरथ भालके, ज्यांनी की सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये आपल्याला सापत्न भावाची वागणूक मिळत होती, वडील गेल्यानंतर आपल्याला जो पक्षाकडून आधार मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही, वेळोवेळी डावलण्यात आलं, असं त्यांनी आपल्या पक्षावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवाय 2024 मुख्यमंत्री कोण असेल ते पक्षप्रमुख आमचे ठरवतील, असं त्यांनी लेट्सअपशी बोलत असताना प्रतिक्रिया दिलेली आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर.